काय मस्त दिसतायत बघा, एकही पाकळी फाटलेली नाहीये. तर आज आपण बनवणार आहोत बाप्पांचे आवडते कापसासारखे मऊ अशी उकडीचे केसरी मोदक. मोदकांचे खूप सारे रेसिपीज मी तुम्हाला दाखवलेले आहेत, पण आज तुम्हाला अशा टिप्स आणि ट्रिक्स आणि अशी सोपी पद्धत दाखवणार आहे ज्याच्याने तुमचा एकूण एक मोदक 11 पाकळ्याचा बनवू शकता आणि ते सुद्धा न फाटता. तर वेळ न घालवता चला सुरू करूया ची रेसिपी. नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्ट मध्ये तुमचं स्वागत करत आहे. मोदक बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला सारण बनवावं लागेल आणि त्यासाठी इथे मी एक मोठा नारळ खवणून घेतलेला आहे. साधारण 300 ग्रॅम खवणलेलं खोबरं आहे. त्यानंतर आपण घेऊया गूळ. गूळ सुद्धा तेवढंच प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे जेवढं खोबरं तेवढंच गूळ. म्हणजे 300 ग्रॅम खोबरं आहे ते इथे मी 300 ग्रॅम गूळ घेतलेलं आहे. यानंतर आपण घेऊया 1 चमचा चारोळी. इथे मी फक्त चारोळी घेतलेली आहे, पण तुम्ही बारीक चिरलं काजू, बदाम, मनुका आणि पिस्तासुद्धा घेऊ शकता. यानंतर आपण घेऊया 1 चमचा भरून वेलची जायफळ पूड. तूप घ्यायचं आहे. तुपाचं प्रमाण रेसिपी बनवताना सांगेन. हा घरचा तूप आहे, घरी बनवलेला आहे आणि याची रेसिपीसुद्धा सिम्पली स्वादिष्टमध्ये दाखवलेली आहे आणि 3 रेसिपीज आहे आणि प्रत्येकाची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. आजचे आपले केसरी मोदक आहेत म्हणून आपल्याला केसर लागणार आहे. तर गरम दुधात आपण केसर घालणार आहोत. दूध मी इथे पाऊण वाटी घेतलेलं आहे आणि केसरचं प्रमाण तुमच्यावर आहे. तुम्हाला जास्ती घालायचं असेल तर घालू शकता. जेवढं जास्ती केसर तेवढंच रंग सुंदर. तर चला सारण बनवायची तयारी करूया. तर इथं पॅनमध्ये आधी 2 चमचे तूप गरम करा. तूप गरम होतंच याच्यामध्ये आपण खवणलेलं ओलं खोबरं हलकसं परतून घेऊया. साधारण 2 मिनिटंच परतून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा लो फ्लेमवर. जास्ती फास्ट ठेवू नका आणि खोबरं करपून देऊ नका. आता इथे मी स्टीलचं पॅन घेतलेलं आहे म्हणून मी गॅस सिमवरच ठेवणार आहे शेवटपर्यंत. पण जर तुमचं नॉनस्टिक असेल तर तुम्ही मीडियमवर ठेवू शकता. साधारण 2 मिनिटं परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये आता आपण गूळ घालूया आणि गूळ सुद्धा पूर्णपणे विरघळेपर्यंत आणि आटेपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे. मोदकांच्या खूप साऱ्या रेसिपीज मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. उकडीचे मोदकही झाले आहेत, तळलेले मोदक, आपल्या उकडमध्ये केसर घालून मोदक कसं बनवायचं, चॉकलेट मोदक, भरपूरचे रेसिपीज आहेत आणि प्रत्येकाची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. नक्की चेक करा. गूळ पूर्णपणे विरघळल्यानंतर म्हणजे मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये केसर दूध घालूया आणि यासोबत घालूया चारोळी आणि वेलची जायफळ पूड. बरेच जणांचे डाऊट असतात की गुळामध्ये दूध मिक्स केल्यानंतर किंवा दुधामध्ये गुळ घातल्यानंतर दूध फाटतो, पण तसं काही होत नाही. फक्त घातल्यानंतर गॅस सिमवर ठेवा, फास्ट ठेवू नका. आता हे घातलेलं दूध पूर्णपणे आपल्याला आटवायचं आहे, म्हणजे हे सारण पूर्णपणे आपल्याला ड्राय करायचं, कोरडं करायचं, बिलकुलही ओलं पण ह्याच्यामध्ये राहू नये. सारण जर ओलं राहिलं म्हणजे पूर्णपणे ड्राय नाही झालं तर मोदकातनं गुळाचं पाणी बाहेर पडण्याची शक्यता असते. म्हणून जर तुम्हाला न फाटणारे मोदक हवे असेल आणि ते सुद्धा गूळ न निघता तर पूर्णपणे ड्राय करा. हे बघा, जसं आपण पाक बनवतो, पाक बनवताना जसं चिकटपणाची कन्सिस्टन्सी असते तितपत आपल्याला करायचं आहे. आता गॅस बंद करा आणि हे पूर्ण थंड करूया. तर थंड करण्यासाठी मी एका बोलमध्ये काढून घेतलेलं आहे. मीनवाईल आपण उकळवणी घेऊया. तर त्यासाठी पातेल्यात 2 चमचे तूप गरम करा. तूप गरम होतं त्याच्यामध्ये आपण पाणी घालूया. उकळवणीसाठी म्हणजे मोदकांसाठी जेवढं पाणी तेवढंच पीठ म्हणून प्रमाण लक्षात ठेवावं. आता इथे मी 1.5 ग्लास भरून पाणी घेतलेलं आहे म्हणून याच्यामध्ये आपण 1.5 ग्लास भरून तांदळाचं पीठ घेणार आहोत. प्रमाण लक्षात ठेवावं. जर तुम्हाला कापसासारखे मऊ मोदक हवे असतील तर दोघांचं प्रमाण सारखाच ठेवा. याच्यामध्ये पीठ ॲट अ टाईम सर्व घालायचं नाही आहे, थोडं थोडं करून घालायचं आहे. थोडं घाला, ढवळून घ्या आणि अशा 2-3 बॅचमध्ये करा. आता पीठ यूज करायच्या आधी कधीही चाळून घ्यावं. बरेच जण मला विचारतात का तुम्ही कुठलं पीठ वापरता. तर इथे मी पटणी घेतलेली आहे, म्हणजे पटणी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जे आम्ही भाकरीसाठी वापरतो. पण तुम्ही इथे आंबेमोहर किंवा वाडाकोलमसुद्धा घेऊ शकता. फक्त तांदूळ स्वच्छपणे धुवून घ्या, रात्रभर वाळवत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी दळून घ्या. हे बघा, व्यवस्थितपणे मिक्स करा. बिलकुलही एक्स्ट्रा पाणी किंवा पीठ याच्यामध्ये मिक्स करायची गरज नाही आहे. लो फ्लेमवर 1 मिनिटं या प्रकारे ढवळत राहा. हे बघा, इतपत मिक्स झाल्यानंतर
आता गॅस बंद करा आणि झाकण देऊन 5 मिनिटं ठेवा. 5 मिनिटांनंतर आता आपण उकड मळून घेऊया. तर तुम्ही मोठी परात घेऊ शकता कारण परातीत व्यवस्थितपणे तुम्हाला मळता येईल. आता इथे उकड गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायची आहे. ही सुद्धा एक खूप महत्त्वाची टिप आहे. बिलकुलही थंड करू नका, चटके लागेपर्यंत नका ठेवू, पण साधारण 1 मिनिटं ठेवल्यानंतर हाताला थोडं थोडं पाणी लावा आणि मळून घ्या. आता उकड काढताना बरेच जण मीठही घालतात, मीही घालते एरवी, पण जेव्हा नैवेद्य बनवते तेव्हा सहसा घालत नाही. आणि घालायचं असेल तर तुमचं पर्सनल चॉईस आहे, तुम्ही घालू शकता. हे बघ, थोडं थोडं पाणी घेऊन मळायचं आहे कारण सुरुवातीला पीठ खूप गरम असतं. पाणी घेत राहिलात की हलकं हलकं ते थंड होत जाईल. भाकरीसाठी सुद्धा सेम प्रोसेस आहे, अशीच उकड काढायची आहे आणि असंच गरम असतानाच वळून घ्यायचं आहे. बरेचसे कमेंट्स मला आले होते की आमच्या भाकऱ्या कडक होतात का असं होतं, तर ही खूप महत्त्वाची टिप आहे. पीठ गरम असतानाच मळून घ्यायचं, बिलकुलही थंड करून मळू नका. हे बघा, आणि पूर्णपणे एकदम मऊसर होईपर्यंत मळायचं आहे. आणि मळताना खूप जास्ती प्रमाणात पाणी घेऊ नये, थोडं थोडं करून पाणी घ्या आणि जास्तीत जास्त मळून घ्या. हे बघा, झालेलं आहे पीठ मळून. आता ह्या प्रकारे बोट जर इझिली आत जात असेल म्हणजे आपलं पीठ रेडी आहे. तर चला आता मोदक बनवायची तयारी करूया. तर इथे सारणसुद्धा आपलं थंड झालेलं आहे, पीठ घेतलेलं आहे. मोदक करण्यासाठी थोडंसं वाटीमध्ये पाणी घ्या आणि थोडंसं तूप. आता मोदक तुम्हाला किती छोटं किंवा मोठं हवं आहे त्यानुसार तुम्ही पीठ घ्या हातात आणि हलकंसं हातातच मळून घ्या. आता आज जसं की आपण 11 पाकळ्यांचा मोदक बनवणार आहोत, थोडंसं पीठ जास्ती घेतलं तरीही चालेल, एक्स्ट्राचं पीठ तसंही आपण काढून घेतो. या प्रकारे लिंबासारखा गोळा तयार करा. आता याला थोडंसं तूप लावून घ्या. आता दोन्ही अंगठ्याने बोटाच्या मदतीने या प्रकारे गोल गोल फिरवत राहा आणि मधोमध खोल जागा निर्माण करा. फिरवताना बिलकुलही बार देऊ नका, हलक्या हातानेच फिरवत राहा म्हणजे ते इव्हनली पसरत जाईल. हे बघा, मधोमध या प्रकारे खोल जागा तयार करायची आहे. घेतलेल्या साहित्याच्या प्रमाणात तुम्ही आरामात मीडियम साईजचे 21 मोदक बनवू शकता. फिरवताना तुम्हाला जाणवेल की काठ अजूनही जाड आहे, पण मधोमध पातळ करायचं आहे आपल्याला. काठ जाड असलं तरीही चालेल कारण जेव्हा आपण मोदक फिरून त्या वरचं एक्स्ट्राचं पीठ जेव्हा काढतो तेव्हा ते जाडपणा तिथे निघून जाईल, पण मधोमध बाकी पातळ करा. हे बघा, नंतर हळूहळू तुम्ही या प्रकारे फिरवत पातळ करू शकता, पण सुरुवातीला करायला जाऊ नका, मोदक फाटतील. हे बघा, इतपत झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये सारण भरूया. तर सारण भरायच्या आधी थोडंसं तुम्ही दोन्ही बाजूला तूप लावून घ्या. आता ज्या साईडला आपल्या बोटांचा छाप पडलेला आहे तो वरच्या बाजूला घ्या आणि जी प्लेन बाजू आहे ते खाली ठेवा. आता सारण भरायच्या आधी आपण पाकळ्या करून घेऊया. दोन्ही करू शकता, आधी सारण भरून सुद्धा तुम्ही पाकळ्या करू शकता. बघा, पाकळ्या करताना अंगठ्या आणि बोटाच्या मदतीने हळूच या प्रकारे प्रेस करून घ्या. जेवढ्या पाकळ्या तुम्हाला हव्यात तशा जवळजवळ कराव्या लागतील. जर 7च पाकळ्या करायच्या असतील तर लांब केले तरीही चालेल, पण 11 पाकळ्या आहेत तर या प्रकारे एकमेकाच्या जवळ घ्या म्हणजे आरामात तुमच्या 11 पाकळ्या होतील. पाकळ्या करताना जर तुम्हाला वाटलं की पीठ हाताला चिटकतोय तर थोडस पाणी आणि जरास तूप घेतलं तरीही चालेल. याच प्रकारे तुम्ही सर्व पाकळ्या करून घ्या. बऱ्याच जणांच्या पाकळ्या करताना एक प्रश्न असतो की पाकळ्या सुटतात तर काय करावं. तर नो वरी, जर पाकळ्या सुटल्या तरीही चालतील, पण त्याचा जो छाप आलेला आहे त्याच्याने नंतर तुम्ही सर्व पाकळ्या एकत्र करून वरती गोळा करू शकता. हे बघा, ह्याच प्रकारे हे सर्व 11 पाकळ्या झालेल्या आहेत. माझ्याही पाकळ्या सुटल्या होत्या, पण मी वरची टोप पुन्हा जॉईन करून घेतलेली आहे. आरामात तुम्ही ते करू शकता. आता मधोमध आपण सारण भरून घेऊया. सारण पण बघा, आरामात तुम्ही गोळा करू शकता म्हणजे गूळ व्यवस्थितपणे मिक्स झालेला आहे, प्रॉपर कन्सिस्टन्सीचा आहे. आता मधोमध ठेवून सर्व पाकळ्या एकत्र करा. एकत्र करताना खालून सुद्धा तुम्ही फिरवून घ्या म्हणजे आरामात तुम्हाला वरती असा गोळा तयार होईल. अधूनमधून तुम्ही हाताला थोडंसं पाणी आणि तूप लावू शकता. हे बघा, ह्या प्रकारे फिरवत वरती कसा गुच्छा तयार झालेला आहे. असे मोदक सुद्धा खूप छान दिसतात, म्हणून पुढच्या व्हिडिओमध्ये मी मोदकांना तुम्ही वेगवेगळा आकार कसं देऊ शकता हे दाखवणार आहे. त्याच्यामध्ये टोटल 8 वेगळ्या प्रकारचे तुम्हाला मी शेप्स दाखवणार आहे, व
म्हणून पुढचा व्हिडिओ नक्कीच बघा, बिलकुल मिस करू नका। त्याच्याने पुढच्या वेळेला तुम्ही असे आकार देऊन मोदक बनवू शकता। हे बघा, आता आपल्याला वरचं हे पीठ नको आहे, म्हणून ह्या प्रकारे गोल गोल फिरवत काढून घ्या। टोकसुद्धा खूप बारीक काढायची आहे, खूप जास्ती मोठी काढू नका, म्हणजे खाताना जास्ती पीठ पीठ लागणार नाही। हे बघा, मोदक रेडी आहे, काय मस्त दिसतोय। 11 पाकळ्यांचा परफेक्ट मोदक तयार आहे। याच प्रकारे तुम्ही बाकीचे मोदक सुद्धा करू शकता, पण सुरुवातीला जसं मी सांगितलं, आज मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सुद्धा मोदक कसं बनवायचं ते दाखवणार आहे। बरेच जणांना वाटी हातामध्ये फिरवता येत नाही, त्यांचे फाटतात किंवा अनइवन होतं, तर त्यांच्यासाठी मी एक नवीन पद्धत दाखवतीये। त्यासाठी पुन्हा आपण थोडंसं पीठ हातात घेऊन हलकंसं मळून घेऊया। आता इथे आपण पोळीपाट्याचा वापर करणार आहोत। हे बघा, मळून झालेलं आहे। आता याला थोडंसं आपण तूप लावून घेऊया। आता जशी आपण पुरी लाटून घेतो सेम तसंच आपल्याला हे पीठ सुद्धा लाटून घ्यायचं आहे, बिलकुलही चिटकणार नाही, हलक्या हातानेच लाटून घ्या। हे बघा, याच्याने अजून एक फायदा होतं की इव्हनली स्प्रेड होतोय, कुठेही कमी जास्ती नाही आहे, का पीठ एकीकडे जाडं राहिलं आहे किंवा पातळ झालेलं आहे असं काहीच याच्यामध्ये होत नाही। आणि ज्या साईजचा मोदक तुम्हाला बनवायचा असेल त्या साईजची पोळी तुम्ही आरामात लाटू शकता। मोठं मोदक असेल तरीही काही प्रॉब्लेम नाही। बघा, आपली पोळी ही लाटून झालेली आहे। तर चला आता पाकळ्या पाडून घेऊया। तर इथे तुपाच्या ऐवजी आपण पाणी लावणार आहोत, कारण बरेच जण असे असतात तूप लावल्याने पाकळ्या व्यवस्थितपणे चिटकत नाहीत एकमेकाला, त्याच्यामुळे त्यांच्या पाकळ्या सुटतात, म्हणून ही ट्रिक आहे, पाणी लावा म्हणजे पाण्याने ते चिटकेल। आता मधोमध आपण सारण ठेवूया। सुरुवातीला आपण आधी पाकळ्या करून घेतल्या आणि मग सारण त्याच्यामध्ये भरलं, आणि इथे आपण आधी सारण भरतोय, दोन्ही मेथड चालतील। आता बघा, पाकळ्यासुद्धा आपण करून घेऊया, सेम पद्धत आहे। हे बघा, खालून घ्यायचं आहे आपल्याला आणि या प्रकारे दाबून घ्या। हे बघा, परफेक्ट पाकळी आहे। आणि जसं सुरुवातीच्या मोदकामध्ये दाखवलं होतं सेम तसंच करायचं आहे, काही फरक नाही आहे आता। आता जेव्हा कधीही तुम्हाला मोदक बनवायचा असेल तर हातामध्ये वाटी फिरवता फिरवता तुम्हाला कंटाळ येत असेल किंवा जमत नसेल, तर ह्या प्रकारे तुम्ही लाटून घेऊ शकता, एकदम सोपी पद्धत आहे। हे बघा, आपल्या 11 पाकळ्या झालेल्या आहेत। आता पुन्हा सर्व एकत्र करा आणि खालून या प्रकारे गोल गोल फिरवा। वरचं एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून घ्या। आपला मोदक रेडी आहे। आता वरची टोक हलकीशी सरळ करून घ्या आणि परफेक्ट मोदक रेडी आहे। ह्याच प्रकारे तुम्ही बाकीचे सर्व मोदक करून घ्या। नैवेद्यासाठी 21 मोदक लागतात, पण आता सुरुवातीला आपण फक्त 6 मोदक केलेले आहेत। आणि जसे की आजचे आपले केसरी मोदक आहेत, तर यांना आता आपण केसर लावून घेऊया। मोदक उकडायच्या आधी तूप लावून घ्यायचं असतं, पण इथे आपण सध्या केसर लावणार आहोत म्हणून तूप नंतर लावूया। तर इथे तुम्ही सिंगल केसर स्ट्रँड लावू शकता किंवा चारही बाजूनी टोक सजू शकता, तुमच्यावर आहे। जेवढं केसर तुम्ही जास्ती लावणार तेवढंच मोदक तुमचं कलरफुल दिसेल। तर मी चारही बाजूनी लावणार आहे। हे बघा, लावताना हाताने हलकसं प्रेस करा, म्हणजे ते बरोबर मोदकाला चिटकून राहील। याच प्रकारे सर्व मोदकांना केसर चिटकून घ्या। केसर लावून झाल्यानंतर यांना आपण तूप सुद्धा चोळून घेऊया। आता हे मोदक आपण वाफून घेऊया। तर त्यासाठी इथे मी पाणी ऑलरेडी गरम करायला ठेवलं होतं। तुम्ही इडली पात्र घेऊ शकता किंवा मोठा पातेला त्याच्यावर असे चाळण ठेवून सुद्धा वाफून घेऊ शकता। चाळणीला सुद्धा तुम्ही तूप चोळून घ्या, म्हणजे एकमेकाला चिटकू नये, ॲज वेल ॲज मोदक काढताना सुद्धा इझिली तुम्हाला काढता येईल। मोदक आपल्याला सुरुवातीला लो फ्लेमवर म्हणजे मंद आचेवर 15 मिनिटं वाफून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर 10 मिनिटं मीडियम फ्लेमवर। 20 ते 25 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आपले केसरी मोदक रेडी आहेत, काय सुंदर दिसतात बघा। एकूण एक मोदक इंटॅक आहे। आता मोदक झाले आहेत की नाही ते चेक करण्यासाठी सुद्धा बोट लावून बघा। जर बिलकुलही पीठ लागलं नाही म्हणजे तुमचं मोदक रेडी आहे, आणि जर जरा तरी पीठ लागलं तर आणखी 5 ते 10 मिनिटं ठेवा। तर चला आता आपण काढून घेऊया। हे बघा, बिलकुलही फाटलेलं नाही आहे, एकदम इंटॅक आहे, एकदम परफेक्ट मोदक झालेला आहे, काय सुंदर दिसतोय।
केसरचा कलर सुटल्यामुळे वरची टोकी एवढी जबरदस्त दिसतीये. झाले ना आजचा मोदक एकदम परफेक्ट. पाकळ्याही बघा काय छान दिसतायत. मोदक गरम असतानाच काढावे, थंड होऊन देऊ नका. थंड झाल्यावर ते एकमेकाला चिटकतात, ॲज वेल ॲज ते लवकर खराबही होतात. हे बघा आपले आजचे मोदक रेडी आहेत. काय केसरी कलर आलेला आहे, एकदम परफेक्ट. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आजचे हे मोदक आवडले असतील. जी टेक्निक मी तुम्हाला दाखवली ती तुम्हाला आवडली असेल. तर तुम्ही सुद्धा असंच बनवा. ह्या पद्धतीने बनवले तुमचे मोदक बिलकुलही फाटणार नाही आणि कापसासारखे मऊही राहतील, कारण आपण पिठी तसं मळून घेतलेलं आहे. तर यावर्षी बाप्पांसाठी असेच मोदक बनवा. स्वतःही खा, सर्वांना खायला द्या आणि आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हां, पुढचा व्हिडिओ पाहायलाही विसरू नका, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मोदकाचे 8 वेगवेगळे प्रकार बघणार आहोत. सो स्टे ट्यून आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. वेळ काढून आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि भेटूया आता आपण पुढच्या रेसिपीमध्ये. टिल देन बाय बाय.